ते त्यांच्या तोंडावरून काहीतरी वाकडं तिकडं बोलायचं आणि मग कोणतरी आता तुम्ही तुमच्यांचा गांधी करायला पाहिजे आणि बारामतीतून कोणतरी आता गुडसे निर्माण झाला पाहिजे. किती वाईट वाईट जे आहेत ज्या तुमचे व्हॉट्सअप जे आहेत त्या काही लोकांनी टाकले, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. यांच्या ताबडतोब आम्हीसुद्धा मी मागे काल का परवा मी सांगितलं की याच्यावर ताबडतोब पोलीस कारवाई करायला पाहिजे. किती भयंकर आहे ते आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये गुडचे ताबडतोब निर्माण झाला पाहिजे, ताबडतोब ह्या बारामतीच्या गांधीला संपवायला पाहिजे. काय सरळ सरळ म्हणजे हे काय चाललं आहे काय? आणि याच्यावर काय सरकारने आणि पोलिसांनी गप्प बसावं हे बरोबर होणारच नाही. ताबडतोब कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर. अभिनेत्रीवर पण गुन्हा दाखल. ती अभिनेत्री असू दे, नाही तर अभिनेता असू दे, आणखीन कोणतरी मंत्री असू दे, काय त्याला हे अशा प्रकारचं भाष्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही. एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जे आहे काहीतरी वेडं वाकडं बोलणं आणि त्याच्यानंतर ताबडतोब यांचा गांधी करा आणि त्याच्यासाठी ताबडतोब एक गोडसे तयार निर्माण व्हायला पाहिजे. व्हॉट इज इट? किती दुःखदायक आहे आणि चीड आणणारं आहे ते. तर हे जे आहे याच्यावर जे आहे एक तर जे आहे काय याच्या पाठीमागे मनुवाद आहे की काय तू पण तपासला पाहिजे. जे पवार साहेबांनी 32 वर्षापूर्वी जी कविता जवाहर राठोड यांनी लिहिली त्याच्यामध्ये एका पाथरवट्याचं दुःख जे आहे तिथे ते आणि ती मीटिंग जी होती जी चव्हाण सेंटरनं झाली त्या मीटिंग आम्ही होतो त्यावेळेला ती ही सगळ्या ज्या अगदी लहान लहान समाजाची जे आहे अलुतीदार बलुतीदार यांची ती बैठक होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते ती कविताची परत एकदा वाचून दाखवली. त्याच्यामध्ये ते सांगतात की बाबा ह्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला आम्हीच की रुपडं दिलं, आता तुम्हीच खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता, असं त्या कवितेत म्हटलेलं आहे. म्हणजे ती मूर्ती आम्हीच तयार केलेली आहे आणि त्या मूर्ती जिथे ठेवली तिथे आम्हाला मात्र जायलासुद्धा परवानगी नाही. हे त्यांचं जे दुःख आहे ते हे दुःख जे आहे ह्या कवितेमध्ये मांडलेलं आहे की आम्ही हे सगळं करत असताना आमच्यावर का बंदी आहे या मंदिरांमध्ये. हे ते जे आहे म्हटलं ते त्यांनी मांडलं. आता ही कविता या कवितेवर कोणीच आतापर्यंत आक्षेप घेतला नाही. 32 वर्ष आहे ती वाचून अनेक ठिकाणी ती वाचली जाते आणि ते दुःख आहे एका लहान समाजाचं. ते समजून घेतलं पाहिजे त्यांच्या भूमिकेत जाऊन पण त्याऐवजी काय आता